पनवेलमधील जाणीव एक सामाजिक संस्था व रायगड तायकॉन्डो असोसिएशनच्या वतीने तायकॉन्डो आमदार चषक 2022 ही भव्य राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या तायकॉन्डो स्पर्धेचे उद्घाटन झाले. जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील व रायगड तायकॉन्डो असोसिएशन यांच्यातर्फे तायकॉन्डो ही भव्य जिल्हास्तरीय तायकॉन्डो स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली आहे. एकदिवसीय ही जिल्हास्तरीय स्पर्धा पनवेल शहरातील विरूपक्ष मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले असून या स्पर्धेत जिल्ह्यातील 500 अधिक स्पर्धक सहभागी झाले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलत्ता म्हात्रे, रुचिता लोंढे, नीता माळी, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, रायगड जिल्हा तायकॉन्डो असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद निंबरे, सरचिटणीस सुभाष पाटील, खजिनदार प्रभाकर भोईर, कामोटे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, प्राचार्य आनंद सर, महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, सांस्कृतिक सेल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, अरुण सोळंकी, आदिती पाटील, रुपेश पाटील, स्नेहल खरे, चंद्रकांत पाटील, उमेश इनामदार, प्रसाद हनुमंते, प्रसाद म्हात्रे, मनोज पाटील, रुपेश नागवेकर, प्रवीण काणे, महेश सरदेसाई, शैलेश कदम, राहुल सावंत, प्रसाद कंदारे यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या उद्घाटनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकाविलेल्या प्राजक्ता अंकोलेकर, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविलेले शुभम पोवार, जपान येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेले पुनीत पाटील, कोरिया येथील स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेले ओंकार भगत यांचं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धांचं उद्घाटन झालं असं मंचावरच्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतो. नितीनभाई, आपलं मी मनापासून अभिनंदन करतो की जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीनं गेली अनेक वर्ष आपण सातत्यानं समाज मनाची जाणीव ठेवत विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित केले. ती विद्यार्थ्यांना मदत असो, ते पूरग्रस्तांना मदत असो, खेळाडूंच्या उत्कर्षासाठी स्पर्धांचं आयोजन असो, या सगळ्याच्याच माध्यमातून आपण सातत्यानं समाजाच्या प्रती, समाजाच्या प्रत्येक अंगाच्या प्रती आपली असलेली जाणीव व्यक्त केलेली आहे. आणि एखादी व्यक्ती स्वतः काम करता करता किती पुढे जाऊ शकते, पण व्यक्ती म्हणून ती किती पुढे गेली तरी तिला मर्यादा आहे, तिला वय आहे, तिला अंत आहे. व्यक्ती जेव्हा संस्था बनते आणि ती संस्था म्हणून पुढे जाते आणि ती व्यक्ती जरी नाही राहिली तरी ती संस्था पुढे चालत राहते, तर अशी जाणीव ठेवून आपण जाणीव संस्था असू द्या, अभिनवच्या वेगवेगळ्या संस्था असू द्या, या सर्व सहकार्यांच्या सोबत हे जे काम करताय त्याबद्दल मी विशेषत्वानं तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तुमच्या सहकार्यांच्या माध्यमातून हे जे टीम वर्क उभं राहतंय त्याला मी मनापासून धन्यवाद देतो. सुभाष पाटील सरांच्या माध्यमातून त्यांनी मगाशी बोलत असताना सांगितलं की रायगड तायकॉन्डो असोसिएशन असेल, त्यांची व्यक्तिगत संस्था असेल, हजारो खेळाडू गेल्या काही वर्षांमध्ये उभे राहिलेले राज्य पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती चमकताना आपण सगळे पाहतोय. दोन खेळाडूंचा आपण आता विशेष प्रावीण्य मिळाल्याबद्दल आणि साईमध्ये त्यांना विनामूल्य प्रशिक्षणाची सोय उपलब्ध झाली, आता पुढच्या कालावधीमध्ये ते राष्ट्रीय स्तरावरती चमकतील. मी सुभाष पाटील सर तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि या पनवेल आणि परिसराचं नाव तुम्ही उंचावताय. तुम्हाला भूषण पुरस्कार मिळू दे का गौरव पुरस्कार मिळू दे, पण तुमच्या कार्यानं तुमच्या या सर्व आजवरच्या कारकिर्दीचा गौरव झालेला आहे. हे विद्यार्थी आज इथं उपस्थित असलेले यांची इथली उपस्थिती हा खरा तुमचा सन्मान आहे आणि त्यामुळे मी तुमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही किंवा नितीनभाई यांनी या परिसरामध्ये खेळाच्या दृष्टिकोनातून जो विचार केलाय, या दृष्टिकोनातून जी पावलं टाकलेली आहेत, परेश ठाकूरांनी बोलत असताना सांगितलं की
तुम्हाला या सर्व महानगर क्षेत्रामधल्या लोकांना जास्तीत जास्त एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचा आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं या महापालिकेच्या निर्मितीमध्ये आत्ता आपण म्हणजे आपण चालायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत आपण रांगत होतो. आपण पाहिलं खारघरपासून ते पनवेलपर्यंत, नवीन पनवेलपर्यंत जशी सिडकोच्या आपल्याला सुविधांचे प्लॉट्स मिळाले, सगळ्यात पहिले आपण ग्राउंड डेव्हलप करतोय, गार्डन डेव्हलप करतोय की जेणेकरून या शहरातल्या लोकांचं जीवनमान उंचावेल. आणि म्हणून या दृष्टिकोनातून एक मल्टी युटिलिटी स्टेडियम की ज्याच्यामध्ये तायक्वांडोपासून सर्व पद्धतीचे खेळ इनडोअर खेळले जातील, जेणेकरून ते 12 महिने खेळले जाऊ शकतील आणि या सर्वांना प्रॅक्टिस करता येईल, अशा स्टेडियमपासून सुरुवात करावी. आणि मग हळूहळू ते सर्वत्र वेगवेगळ्या प्रभाग समित्यांमध्ये त्यांची संख्या वाढावी या दृष्टिकोनातून महापालिकेने प्रयत्न केला पाहिजे. 2017 सालापासून भारतीय जनता पार्टीला पनवेलकरांनी म्हणजे पनवेल महानगरवासियांनी जी संधी दिली त्याच्या आधारे सातत्यानं विकासाचा प्रयत्न आपण केला आणि त्यामुळे हाच प्रयत्न पुढच्याही कालावधीमध्ये सातत्यानं चालू ठेवण्यासाठी मंचावरच्या आणि सोबतच्या आपल्या सर्व सहकार्यांच्या शुभाशीर्वादाची त्यांच्या प्रयत्नाची गरज आहे. आज या इथे तायक्वांडो स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे आपण एकत्र आलेलो आहोत. या इथे मोठ्या भव्य प्रमाणामध्ये तायक्वांडो स्पर्धा या भरवल्या जाणार या आता जाते या इथं होणार आहेत. खरोखर आता या स्पर्धेला बघून आपल्या सर्वांचा जोश बघून मला मनापासून आनंद मला होत आहे. तरुणांना नेहमीच या इथे एक जर सुद्धा आपल्याला एक चांगलं एक संताप एक या इथे साधं उत्साहवर्धक असं पण आणि आरोग्यवर्धक असं मन हे आपल्याला जर आवश्यक असेल तर मग त्यासाठी क्रीडामध्ये आपण नेहमीच ऍक्टिव्ह असतं हे अत्यंत आवश्यक असतं आणि त्यासाठीच पुढील काळामध्ये सुद्धा आपण क्रीडा स्पर्धांमध्ये तायक्वांडोमध्ये आपण भाग घ्यावा असं मी आपल्याला इथे मी नक्कीच सांगेन. आणि खरोखरच या इथे आपल्याला या मार्शल आर्टच्या द्वारे आपल्याला एक चांगलं असं खंबीर असं आपल्याला मन तयार करायला आणि चांगलं असं शरीर आपल्याला बनवायला आपल्याला नक्कीच याचा उपयोग होऊ शकेल ह्यासाठी या इथं माननीय नितीन पाटीलजी यांनी या ज्या स्पर्धा या इथं आयोजित केलेल्या आहेत खरोखर मी त्यांचं अभिनंदन करेन की आपण अतिशय चांगल्या अशा स्पर्धा या इथं भरवलेल्या आहेत. मी स्वतः ओकिनावा मार्शल आर्ट्स मधून मी आलेलो आहे. कराटे मी सुद्धा 5 वर्षापेक्षा जास्त काळ मी खेळलेलो आहे. त्यामुळे कोणत्या कोणकोणत्या स्पर्धांचं नियोजन कशा प्रकारचं असतं हे मी फार जवळून बघितलेलं आहे. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि अनेक वेळेला मी कधी पाठीमध्ये कधी तोंडावरती कधी पाठी कधी पोटावरती किती वेळा मार खाऊन घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे या स्पर्धांच्या जवळ असताना या स्पर्धांना ज्या असलेली सांगता या इथे ज्या प्राथमिक ज्या गरजांच्या आवश्यकता असते त्या गरजा या इथं म्हणजे प्रत्येक वेळेला मी स्पर्धांमध्ये बघत असतो की त्या प्रकारे इथं पुरवल्या गेलेल्या आहेत का. परंतु या इथं मी जेव्हा बघतो की अतिशय खरोखरच एक 5-स्टार दर्जाच्या स्पर्धा या इथं भरवत असल्याचं पाहून खरोखर मला आनंद होत आहे. माननीय नितीन पाटीलजी आणि सुभाष पाटील सर मी आपलं अभिनंदन करेन की खरोखर अतिशय उत्कृष्ट प्रतीचे असे आपण सामने इथं भरवत आहात. सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांचे लाडके आमदार हे वर्षाचे 365 दिवस 24/7 अहोरात्र समाजासाठी झटत असतात आणि अशा व्यक्तींचा वाढदिवस हा नेहमी कृतज्ञता दिवस ते जे काम करतात त्याच्याबद्दल कृतज्ञता दिवस म्हणून जाणीव एक सामाजिक संस्था हे नेहमी दरवर्षी साजरा करत असते. आणि प्रवीणजी मोकर यांनी सगळं जाणीव सामाजिक संस्थेचं काम सांगितलेलं आहे, मी काही त्याच्याबद्दल आता सांगत नाही. परंतु तायक्वांडो स्पर्धा घेण्यामागचं कारण आमदार साहेब आमचं असं होतं की तायक्वांडो हा केवळ मुलांना आत्मनिर्भर करत नाही, परिस्थितीशी कसं झगडावं आणि आलेल्या परिस्थितीवर अडचणींवर कशी मात करायची हे सुद्धा शिकवतो. म्हणून तायक्वांडो हा माझा पहिल्यापासूनचा आवडता खेळ आहे. मी माझ्या मुलाला याच्यामध्ये आवर्जून टाकलं, त्या तोही ब्लॅक बेल्ट आहे आणि तायक्वांडो हा खेळ त्याच दुसरी बाजू अशी आहे की ऑलिम्पिक मध्ये तायक्वांडो या खेळाचा समावेश आहे. म्हणजे कदाचित कराटे किंवा किक बॉक्सिंगचा नाहीये पण तायक्वांडोचा समावेश ऑलिम्पिक मध्ये आहे. आणि याचे जे मार्क आहेत
हे 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना लाभदायक असतात. म्हणून तायकोंडोचा खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा. रायगड जिल्हास्तरीय तायकोंडो स्पर्धा आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब तायकोंडो चषक आज आपण इथे आयोजित केलेले आहे. आणि या आयोजनासाठी सर्व सहकार्य नगर सेवक निखिल पाटील साहेब यांचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. आमदार साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की मी 30-35 वर्ष झाली स्पर्धा घेतो पनवेलमध्ये. आज मी 10 ते 15 राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या, राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या, पण याचा खर्च सर्व मी स्वतः केलेला आहे. पण पहिलीच अशी स्पर्धा आहे की नितीन पाटील साहेबांनी ती स्पॉन्सर केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या पालकांना पण मी सांगू इच्छितो की हे बाजूचं शेड आहे, रात्री 3 वाजता तयार केलं. पाऊस आल्यानंतर पॅरेंट्सना बसण्यासाठी व्यवस्था कुठे आहे? कारण 500 वर स्पर्धक आहेत. नितीन पाटील साहेब स्वतः इथे 12:00 वाजेपर्यंत माझ्यासोबत होते. त्यांनी 12 वाजता इथे बोलवलं, शेड तयार केलं. असं जर आपल्याला सहकार्य लाभलं तर आपल्याला ऑलिम्पिक दूर नाही. आज आपण कॉमनवेल्थ एशियन गेम्समध्ये आपण मेडल घेतलेलेच आहे. आणि मी रायगड असोसिएशनतर्फे अगोदर आमदार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण आता या मंत्रिमंडळात तुम्ही क्रीडामंत्री व्हाव हे एक तुम्हाला मी वाढदिवसानिमित्त एक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही होणार आहेतच, पण खेळाडूंसाठी खूप चांगलं मार्गदर्शन परेश ठाकूर साहेबसुद्धा करतात. अनेक वेळा भेटलेले आहेत. आणि त्यांच्या आमदार साहेबांबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज एवढ्या वर्ष झाल्यानंतर मला कुठेही साहेब भेटल्यानंतर माझं ते गाडी थांबून अभिनंदन करायचे. कारण का प्रत्येक महिन्याला 2 महिन्यामध्ये मी इंटरनॅशनल रेफरीसाठी जायचो आणि मला बोलायचे सर तुमचे अभिनंदन किती करायचे, करू तेवढेच कमी आहे. कुठेही भेटल्यानंतर गाडी थांबून माझं अभिनंदन करायचं हे खूप त्यांचं मोठेपण आहे. माझ्यासारख्या छोट्या स्पोर्ट्समॅनला साहेबांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांच्याच आज मार्गदर्शनाखाली आपण हे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे.